नमस्कार, सुस्वागतम। आरोग्य संपदा कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत। सुदृढ शरीर आणि निरोगी मन हीच आयुष्याची खरी संपत्ती, खरी संपदा, खरं ऐश्वर। आणि ह्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची हे सांगणारा आमचा कार्यक्रम आरोग्य संपदा। आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे अनेक आजारांवर विना औषध विना शस्त्रक्रिया अॅक्युपंक्चर उपचार। उपचार म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो तो दवाखाना आणि त्यात असणारे निरनिराळे वास आणि औषधांच्या बाटल्या। अगदीच गंभीर परिस्थिती ओढवली तर आपण जातो शस्त्रक्रियेकडे। मात्र अशी ही एक उपचार पद्धती आहे ज्याच्यामध्ये कोणतंही औषध दिलं जात नाही, कोणतीही शस्त्रक्रिया केली जात नाही, तरीही अनेक आजारांवर यशस्वी आणि उत्तम उपचार होतात आणि ते रुग्ण पूर्णपणे बरे होतात। कोणती आहे ही उपचार पद्धती? तर ती आहे अॅक्युपंक्चर उपचार पद्धती। याविषयीच आज आपण माहिती घेऊया। या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करतील प्रोफेसर डॉक्टर पी बी लोहिया आणि डॉक्टर सचिन लोहिया। नमस्कार डॉक्टर्स, तुमचं या कार्यक्रमामध्ये स्वागत। प्रोफेसर डॉक्टर पी बी लोहिया सर हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे व मूलत अॅलोपॅथीचे तज्ज्ञ आहेत। चीन, जर्मनी, श्रीलंका येथे ते व्हिजिटिंग प्रोफेसर आहेत। भारतात व परदेशात 10,000 पेक्षा अधिक अॅक्युपंक्चर प्रशिक्षित विद्यार्थी आहेत। इंडियन अॅकॅडमी ऑफ अॅक्युपंक्चर सायन्स या संस्थेचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत। चीन येथील वर्ल्ड असोसिएशन ऑफ चायनीज मेडिसिनचे ते उपाध्यक्ष आहेत। द फिजिशियन ऑफ द सेंचुरी चायना, बेस्ट अॅक्युपंक्चर टीचर अवॉर्ड इंडिया, ऑनरेबल फ्रेंड ऑफ द इन्स्टिट्यूट पोलंड, प्रोफेसर एमेरिटस श्रीलंका अशा अनेक उपाधींनी ते विभूषित आहेत। बीबीसी लंडन व चायना रेडिओ इंटरनॅशनल येथे जाहीर त्यांची मुलाखत झालेली आहे। इतर अनेक देशांमध्ये पत्रकार परिषदा व मुलाखती सुद्धा अॅक्युपंक्चर विषयात सरांच्या झालेल्या आहेत। आजचे आपले दुसरे पाहुणे आहेत, गेस्ट आहेत डॉक्टर सचिन लोहिया सर। डॉक्टर सचिन लोहिया सर हे मूलत अॅलोपॅथीचे तज्ज्ञ आहेत। चीन येथील बीजिंग डिस्ट्रिक्ट कॉलेज व व्हिएतनाम येथील जागतिक आरोग्य संघटनाद्वारा संचलित अॅक्युपंक्चर कॉलेजमध्ये त्यांचं प्रशिक्षण झालेलं आहे। मणक्यांचे विकार या विषयावरील लेखासाठी त्यांना चीन येथे गोल्ड ऑक्स अवॉर्डने सन्मानित केले आहे। मेंबर ऑफ इंटरनॅशनल अॅक्युपंक्चर सोसायटी हाँगकाँग, फेलोशिप इन पेन मॅनेजमेंट इंडिया इत्यादी उपाधींनी ते विभूषित आहेत। दर्शको हो, अनेक आजारांवर विना औषध व विना शस्त्रक्रिया अॅक्युपंक्चर उपचार असा आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे। आणि कार्यक्रमामध्ये प्रश्न विचारण्यासाठी तुम्ही नेहमीप्रमाणेच उत्सुक असाल। प्रश्न विचारण्यासाठी लागतील आमचे दूरध्वनी क्रमांक। आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत 022 हा मुंबई बाहेरच्या दर्शकांनी एसटीडी कोड डायल करायचा आहे। मोबाईल धारकांनी सुद्धा हा कोड डायल करायचा आहे। आमचे दोन क्रमांक आहेत, पहिला क्रमांक 2490-8050, दुसरा क्रमांक 2498-8050। या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधून आपण आमच्या कार्यक्रमामध्ये जरूर सहभागी होऊ शकता। जास्तीत जास्त प्रश्न आम्ही नेहमीच आमच्या कार्यक्रमामध्ये घेण्याचा प्रयत्न करत असतो, म्हणून फोन करताना कृपया आपल्या टीव्ही संचाचा आवाज हा कमी ठेवावा। प्रश्न हा विषयाला अनुसरून थोडक्यात आणि सलग विचारावा। आरोग्य संपदा हा दूरदर्शन सह्याद्री प्रसारभारतीचा आरोग्यविषयक विशेष कार्यक्रम आहे। जनसामान्यांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करणं हे या कार्यक्रमाचा उद्देश आहे। नमस्कार डॉक्टर, पुन्हा एकदा तुमचं या कार्यक्रमामध्ये स्वागत। सर, मला नेहमी एक मनात प्रश्न येतो, आपण स्वतः अॅलोपॅथीचे डॉक्टर असताना अॅक्युपंक्चर कडे कसे वळणार? मराठवाड्यात परळी वाजनात येथे माझं मॅटर्निटी आणि सर्जरीचं हॉस्पिटल होतं मोठं। प्रॅक्टिस खूप चांगली होती, मी स्वतःच नाही, माझी पत्नी, माझे दोन्ही मुलं, दोन्ही सुना, आम्ही सगळे मेडिकल डॉक्टर आहेत। अॅलोपॅथी प्रॅक्टिस खूप चांगली होती, पैसा मिळाला परंतु मानसिक समाधान नाही मिळाला। कारण मला असं नेहमी वाटायचं की आपण लक्षणांचा उपचार करतो। उदाहरणार्थ गुडघेदुखीचा पेंट आला तर आम्ही एक्सरे करून त्याला सांगतो की गुडघ्यामध्ये वंगण कमी आहे म्हणून गुडघे दुखतात। किंवा कंबरदुखी मानेदुखीचा आला तर आम्ही एक्सरे करून सांगतो, MRI करून, की तुमचे मणक्याची झीज झाली, गादीची झीज झाली, शिरा दबतात वगैरे वगैरे। परंतु उपचार करताना त्याचा उपचार करायच्याऐवजी आम्ही पेन किलर देतो। तर पेन किलर म्हणजे काय की पेन सेन्सेशन संवेदना जी मेंदूला जात असते त्याला वाटत आम्ही कट ऑफ करतो। त्यामुळे मला वाटायचं की आपण काहीतरी चुकीचं करतोय, त्या मूळ ह्याचा उपचारच करत नाही। म्हणजे एखादं घर जर जळत असेल, घराला आग लागली असेल, तर उपचार काय करायला पाहिजे की ते पाणी टाकून विझवा। इथं आम्ही काय करतो की डोळे बंद करा म्हणजे जळत असलेलं घर दिसणार नाही। त्यामुळे मला वाटलं की लोक खुश आहेत पण मी खुश नाही आहे। आणि तेवढंच नाही, अनेक दुर्दैवाने मॉडर्न मेडिसिनमध्ये अनेक आजारांचं मूळ कारणच माहीत नाही आहे, आणि ज्यांचं माहीत आहे त्याला उपचार नाही आहे।
म्हणून मला वाटलं की आपण एक अशा पद्धतीकडे जावं की जिथे रोगाचं मूळ कारण शोधता येईल आणि रोगाच्या मूळ कारणाचा उपचार करून कायमस्वरूपी नीट करण्याचा प्रयत्न करता येईल. अगदी बरोबर. आणि सुदैवाने अॅक्युपंक्चर मध्ये आपण रोगाचं मूळही शोधू शकतो आणि कायमस्वरूपी उपचार करण्याचा प्रयत्न करू शकतो. मग इतर उपचार पद्धतींपेक्षा अॅक्युपंक्चरचे विशेष फायदे काय आहेत? आता सगळ्यात मेन फायदा काय की याच्यात औषध नाही. औषध नसल्यामुळे काय होतं की जे काही साईड इफेक्ट असतात, औषध घेतलं तर प्रत्येक औषधाचं तर काही ना काही साईड इफेक्ट असतो. दुर्दैवाने हे सगळे औषधं जे आहेत ॲलोपॅथीचे हे केमिकल आहेत आणि आपण कुठलंही केमिकल खाल्लं तर ते किडनीमध्ये फिल्टर होतं आणि लिव्हरमध्ये मेटाबोलाइज होतं. त्यामुळे जे कुठलं औषध केमिकल आपण खाणार त्याचा काही ना काही दुष्परिणाम किडनी आणि लिव्हरवर होतो. किडनीवर झाला तर कानावर परिणाम होतो, दातावर परिणाम होतो, सेक्सवर परिणाम होतो, हाडावर परिणाम होतो आणि लिव्हरवर परिणाम झाला तर दृष्टी जाऊ शकते. तर सगळ्यात अॅक्युपंक्चरचा मोठा फायदा हा आहे की याच्यात औषध नसल्यामुळे साईड इफेक्ट नाही. दुसरी गोष्ट की औषध नसल्यामुळे इतर पद्धतीपेक्षा कमी खर्चात होऊ शकतो. म्हणजे याच्यात अॅक्युप्रेशरमध्ये आम्ही तर लोकांना घरच्या घरी उपचार करायला सांगतो तो तर लोकांना फुकट होऊ शकतो. याच्यावर सगळ्यात महत्वाचा फायदा हा की रोगाचं मूळ शोधून काढू शकतो. माझ्या दृष्टीने सगळ्यात मेन फायदा हा आहे. कारण जर आपण लक्षणाचा उपचार केला तर तो उपचार हा आयुष्यभर घ्यावा लागतो. समजा टीबी आपला डायबिटीस आहे किंवा मधुमेह आपला ब्लड प्रेशर आहे किंवा अस्थमा आहे असे जर रोग असतील तर आपण औषधाने तात्पुरता उपचार करतो आणि आयुष्यभर गोळ्या खावा लागतो. अॅक्युपंक्चरमध्ये आम्ही त्याचं मूळ शोधून काढतो, पंचमहाभूताला बॅलन्स करतो आणि कायमस्वरूपी उपचार होऊ शकतो. सर पण अनेक वेळेला असंही मनात येतं तरी डॉक्टर सचिन सर की नेमकं विना औषध कसं शक्य होतं उपचार करणं, काय सांगाल? आपण बरेच वर्षांपासून म्हणजे जेवणाचे बोर्ड असतात आणि आज इथे दवा न खाण्याबद्दल आपण बोलतोय, त्याच्यामुळे एक नैसर्गिक आहे की सगळ्यांना वाटतं की कसं काय शक्य आहे. तर सगळ्यात पहिले आपण जाणून घेऊया की अॅक्युपंक्चर म्हणजे काय. ॲकस म्हणजे अॅक्युपंक्चर बिंदू आणि पंक्चर म्हणजे त्याला निडल लावणे, तर त्याला म्हणतात अॅक्युपंक्चर. तर आता मी तुम्हाला दाखवतो शरीरावरती या बिंदूंची रचना कशी असते ती. बरोबर. हे आपलं शरीर आहे, ह्याच्यावरती 24 महत्वाच्या चेतना प्रवाह असतात, त्याच्यावरती साधारण 850 ते 900 अॅक्युपंक्चरचे बिंदू आहेत. आता जसं मी तुम्हाला सांगितलं ॲकस म्हणजे अॅक्युपंक्चर बिंदू, हे सर्व अॅक्युपंक्चर बिंदू आहेत जे शरीरावरती विविध ठिकाणी आहेत. अॅक्युपंक्चरप्रमाणे आपलं शरीर या सगळ्या चेतनप्रवाहांनी तयार झालेलं असतं. हे एक सर्किट आहे, जसं कुठल्याही मशीनमध्ये एक सर्किट असतं आणि ते जर चांगलं चालू असेल तर त्याला काही त्रास नसतो त्या मशीनला. तर ह्याच्यामधलं पण सर्किट व्यवस्थित चालू असेल तर तो व्यवस्थित शरीर चालतं, निरोगी राहतं. तर आता अॅक्युपंक्चरमध्ये आपण नेमकं काय करतो, या शरीरावरचे जे बिंदू आहेत, समजा ऍसिडिटीचा रुग्ण आला किंवा दम्याचा रुग्ण आला किंवा गुडघेदुखीचा आला, तर त्याच्यामध्ये ठराविक काही बिंदू आपण काढतो आणि त्या 8 ते 10 बिंदूंवर आपण उपचार करतो. ते 8 ते 10 बिंदू कसे निवडायचे त्याच्याबद्दलही बोलेल. पहिले मी हे दाखवतो की अॅक्युपंक्चरची निडल कशी असते. बरं. कारण आपण निडल म्हटलं ना की खूप भीती वाटते, म्हणजे ती इंजेक्शनची जी सुई असते ती खरोखरच नकोशी वाटते. नेमकी अॅक्युपंक्चरची खरं बोलायला गेलं तर ह्याला निडल म्हणणंच चुकीचं आहे. अच्छा. कारण की ही निडल एवढी सूक्ष्म आहे, कदाचित कॅमेऱ्यावर दिसणार पण नाही प्रेक्षक जणांना, कारण की ही 32 गॉजची आहे. साधारण आपली जी निडल असते ॲलोपॅथिक, ज्याच्यातनं औषध जातं, ह्याच्यातनं औषध जाण्यासाठी काही नाही आहे. बरोबर. तर ही निडल एक साधारण 5 ते 6 निडल त्या छिद्रामध्ये आपल्या ज्या ॲलोपॅथिक निडलच्या छिद्रामध्ये जाऊ शकते. आता तुम्ही समजू शकता ही किती सूक्ष्म आहे. ही निडल ज्या वेळेला आपण लावतो, ऍक्च्युअल हे इलेक्ट्रोड आहे, हे एकदम पेनलेस इन्सर्शन होतं. कारण की ही निडल आतमध्ये जाताना कुठल्या रक्तवाहिनीला कापत नाही, हे फक्त स्किनमध्ये एक गॅप काढून आतमध्ये जाते, त्याच्यामुळे दुखत नाही. ह्याला निडल म्हणणं खरंच चुकीचं आहे. निडल म्हणलं की भीती वाटते आणि असं आपण निडल काढल्यानंतरही तिथनं रक्त वगैरे येत नाही, साधारणतः कधीच येत नाही. कधी एखादं किरकोळ वेळेला आलं तरी त्याला काही घाबरण्याची गरज नसते. तर हे अॅक्युपंक्चरचे निडल आपण या शरीरावरती लावतो. आता हे जे चेतना प्रवाह आहे, चेतना प्रवाह म्हणजे मेरिडियन्स असतात, जशी आपल्या घरासमोर प्रत्येकाच्या गटार असतेच, त्या गटारातून पाणी वाहत असतं पण कुठे तुंबलं तर सगळीकडून ते बाहेर येतं. तसंच ह्या चेतना प्रवाहावर जर समजा पायाची चेतना प्रवाह आहे, इथं जर या बिंदूवर इथे जर एनर्जीचा फ्लो अडकला तर पाठीमागे जे तुंबलेली एनर्जी आहे तर इथे दुखणार,
पेशंटला आणि या बिंदूच्या खाली सप्लाय नाही जाते तर काय होणार, या पायाला मुंग्या येणार, बधिरपणा होणार किंवा खूपच सप्लाय कमी पडला तर लकवा पण होऊ शकतो. तर या पद्धतीने अॅक्युपंक्चर काम करतं. आता ह्याच्यामध्ये निदान जे आपण बोललो, निदान कसं होतं, अॅक्युपंक्चरमध्ये सगळ्यात महत्वाचं निदान आहे आपले पल्स डायग्नोसिस, म्हणजे नाडी परीक्षा. नाडीद्वारे आपण शरीरामधल्या विविध अवयवांच्या हालचाली कशा चालू आहेत. आपलं जे शरीर आहे हे विविध अवयवांचा संच आहे. दुर्दैवाने आपण मॉडर्न मेडिसिनमध्ये सगळ्यांना विभागून टाकलंय. प्रत्येकाचं लघवी तयार करण्याचं म्हणजे किडनीचं काम आहे किंवा लिव्हरचं डायजेशनचं काम आहे, पोटाचं आतमध्ये अन्न घेऊन त्याला ऍसिडिक सिक्रिशनने त्याला पचवायचं काम आहे. पण ह्याच्यामध्ये सगळे जे अवयव आहेत ते एकमेकांशी हितसंबंध जोडून असतात, ते एकमेकांशी संवाद साधत असतात आणि त्याप्रमाणे ते व्यवस्थित काम करतात. अॅक्युपंक्चरमध्ये नाडी परीक्षणामध्ये आपण पाहतो की कुठल्या अवयवाचं कुठल्या अवयवाशी हितसंबंध बरोबर. जसं ऍसिडिटीचा रुग्ण आहे, त्या ऍसिडिटी म्हणजे सगळ्यांना आपण अँटासिड देतो, पण अॅक्युपंक्चरमध्ये ऍसिडिटीचं कारण वेगळं. त्याच्यामध्ये आपण नाडीप्रमाणे पाहतो की उष्णता रक्तात तर नाही वाढली आहे, रक्तात म्हणजे हृदयातून. जसं आपण पाहतो की बऱ्याचशा लोकांना छातीत दुखतं परंतु ईसीजी नॉर्मल येतो आणि ऍसिडिटी पण होते, तर त्याच्यामध्ये ती रक्तातील उष्णता असते ज्याच्यामुळे त्याला तो ऍसिडिटी झालेलं असतं. तसंच मोठ्या आतड्यात उष्णता झाली तरी ऍसिडिटी होते, जेवण जात नाही. असंच वेगवेगळ्या पद्धतीने ऍसिडिटीचं वर्णन आपण अॅक्युपंक्चरमध्ये नाडीप्रमाणे करतो. त्याच्यामुळे प्रत्येक ऍसिडिटीच्या रुग्णाला वेगवेगळे बिंदू असतात, प्रत्येक गुडघेदुखीच्या पेशंटचे बिंदूंचं विश्लेषण वेगळं असतं. नाडी परीक्षा, जीभ परीक्षा, जिभेद्वारे लक्षात येतं की उष्णता कुठल्या अवयवामध्ये किंवा कमजोरी आहे का, कमकुवतपणा आहे का, जिभेच्या रंगावरून, जिभेच्या जाडीवरून, जिभेच्या वरती कुठल्या कलरचा थर आहे, फार डिटेलिंग आहे याच्यामध्ये. याप्रमाणे ते आजाराचं मूळ कारण शोधूनच उपचार करावा लागतो. गुडघेदुखी असो, ऍसिडिटी असो, लकवा असो, प्रत्येक पेशंटचे पॉइंट हे व्यवस्थित निवडणं आवश्यक आहे. तिथंच अॅक्युपंक्चरिस्ट जो असतो त्याची खरी कला असते. बरोबर. आणि हीच अॅक्युपंक्चरची निदान पद्धती आपण कोणकोणत्या आजारांवर वापरू शकतो, त्याचे उपचार कालावधी काय आहे, याविषयी जाणून घेऊया. मात्र कार्यक्रमात आता वेळ झाली अशा पहिल्या सेगमेंटची. अच्छा, पहिल्या सेगमेंटमध्ये आपण कोणती माहिती घेणार आहोत, सुप्रारिनल ग्लँड याविषयी माहिती देतील डॉक्टर युवराज भोसले. किडनीला आपण नॉर्मली रिनल या शब्दाने संबोधतो. याच किडनीच्या वरच्या बाजूला ही एक ग्रंथी असती, त्यामुळे तिचं नाव सुप्रा रिनल ग्लँड असं म्हटलेलं आहे. सुप्रा रिनल ग्लँड ही एक एंडोक्राईन ग्लँड आहे ज्याच्यामधून अनेकानेक हार्मोन्स सिक्रीट केले जातात. आणि या ग्लँडच्या आतमध्ये दोन भाग असतात, बाहेरच्या भागाला कॉर्टेक्स असं म्हटलेलं आहे आणि आतल्या भागाला मेड्युला असं म्हटलेलं आहे. या कॉर्टेक्समधून वेगळ्या प्रकारचे हार्मोन्स सिक्रीट केले जातात आणि मेड्युलामधून वेगळ्या प्रकारचे हार्मोन सिक्रीट केले जातात. या मेड्युलामधून जे हार्मोन सिक्रीट केले जातात त्याला एपिनेफ्रिन, नॉर एपिनेफ्रिन किंवा आपण ॲड्रिनॅलिन, नॉर ॲड्रिनॅलिन असं म्हणतो. की आपण जेव्हा म्हणतो की माझ्या अंगात ॲड्रिनॅलिन संचारलं, म्हणजे आपल्याला जेव्हा जोश येतो ते ॲड्रिनॅलिन या मेड्युलामधून सिक्रीट केलं जातं. तर या कॉर्टेक्सची रचना अशा प्रकारची असती की याच्यामध्ये एक तीन लेयर्स असतात, बाहेर एक लेयर असतो, मध्ये एक असतो आणि आतमध्ये असतो. हा जो बाहेरचा लेयर आहे त्याच्यापासून ऑल्डोस्टेरॉन नावाचा हार्मोन सिक्रीट केला जातो. आतला जो एकदम लेयर आहे त्याच्यापासून सेक्स हार्मोन्स सिक्रीट केले जातात आणि त्याला अँड्रॉइड हार्मोन्स असं म्हटलेलं आहे. आणि मधला जो लेयर आहे हा खूप महत्त्वाचा लेयर आहे, याच्यामधून कॉर्टिकोस्टिरॉइड्स सिक्रीट केले जातात. आणि जसं आपण म्हणतो की स्टिरॉइड्स आर लाईफ सेव्हिंग ड्रग्स. जेव्हा एखाद्या माणसावरच्या वरती एखादा आजार बेतो किंवा अगदी आणीबाणी होती तेव्हा डॉक्टर स्टिरॉइड्स देतात, तसंच आपल्या शरीरामध्ये देखील हे स्टिरॉइड सिक्रीट केले जातात. ते आपल्या शरीरासाठी अत्यंतिक आवश्यक असतात. धन्यवाद डॉक्टर युवराज भोसले. आता आपण कार्यक्रमात घेऊया एक छोटीशी विश्रांती. तुम्ही पाहत रहा कार्यक्रम आरोग्य संपदा. डॉक्टर सचिन, तुम्ही अॅक्युपंक्चरच्या ज्या निदान पद्धती सांगितल्या ह्या सर्व पुरातन कालापासून चालत आलेल्या आहेत, मग काही आधुनिक निदान पद्धती सुद्धा आहे का यामध्ये? आधुनिक पद्धती पण अशामध्ये अॅक्युग्राफ नावाची एक पद्धती विकसित झालेली आहे, ज्याच्यामध्ये आम्ही शरीरावरती काही विविध 24 बिंदू आहेत त्याच्यावरती एक प्रोब असतो. जसं ईसीजीमध्ये आपण लावतो प्रोब, त्याच पद्धतीने एक प्रोब असतो
तो विविध बिंदूंना लावला तर आता आपण स्क्रीनवर पाहूया, एक ग्राफ पाहूया एका पेशंटचा. तर ह्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे की प्रोब ज्या ठिकाणी लावला तो जो आता जो मॉडेल दाखवला मी त्याच्यामध्ये चेतना प्रवाह दाखवले, तर हे सगळे चेतना प्रवाह आहेत, लंग, पेरिकार्डियम, हार्ट, स्मॉल इंटेस्टाईन, ट्रिपल एनर्जर, लार्ज इंटेस्टाईन, स्प्लीन, लिव्हर, किडनी, ब्लॅडर, गॉल ब्लॅडर आणि स्टमक हे महत्वाचे चेतना प्रवाह आहेत. तर ह्यांची सगळ्यांची एनर्जीचं मापन करण्यासाठी अॅक्युग्राफ हे नवीन तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे. तर त्या प्रोबवरती त्या पॉईंटवरती ठेव, एक लंग मेरिडियनचा पॉईंट असतो त्याच्यावरती आपण तो प्रोब ठेवला तर अशी एनर्जी दाखवतं. तर या पद्धतीने आपण सगळ्या मेरिडियनशी एनर्जीचं आकलन ह्याच्यामध्ये केलेलं आहे आणि त्याप्रमाणे आपण पाहू शकतो की या रुग्णामध्ये हार्ट आणि पेरिकार्डियमची एनर्जी कमी, ह्याच्यात हार्ट अँड पेरिकार्डियम हे काही फक्त पंपिंग मेकॅनिझमच्या हिशोबाने आम्ही पाहत नाही, अॅक्युपंक्चरमध्ये हार्ट आणि पेरिकार्डियम म्हणजे त्याची एनर्जी असते जी मेंदूला पण काम करण्यासाठी मदत करते आणि पूर्ण शरीराला चेतना पोहोचवते. तर ह्याच्यामध्ये या पेशंटला थकवा जास्त जाणवतो, हार्ट पेरिकार्डियम विकनेस आहे, सोबत स्प्लीन पेनक्रियाज वीक आहे, तर ह्याच्यामध्ये हॉर्मोनल विकनेसेस आहेत, तर ह्याच्यामध्ये कदाचित हायपोथायरॉईड असण्याची शक्यता आहे. सोबत ह्याच्या शरीरामध्ये उष्णता जास्त आहे. बरेच लोक म्हणतात माझं शरीर उष्ण लागतं, हे शास्त्रीयरित्या बऱ्याच ह्याच्यामध्ये आतापर्यंत लक्षात येईल नाही. ह्या पेशंटमध्ये नाही तर आणखी अनेक पेशंटमध्ये मूत्राशयाच्या ह्याच्यामध्ये उष्णता जास्त असते. बरेच लोक म्हणतात लघवी उष्ण असते, पण लघवीच्या चाचणीमध्ये त्याच्यामध्ये काही बॅक्टेरिया सापडत नाही किंवा पस सेल नसतात, तर त्याच्यामध्ये उष्ण असते लघवी. ह्याच्यासाठी पण अॅक्युपंक्चरच्या या ग्राफप्रमाणे या पंचतत्वात आम्ही पाहतो की ह्याच्यामध्ये कुठे मूळ ह्याचं आहे, कशामुळे ह्याच्यामध्ये उष्णता वाढली आहे, त्याप्रमाणे त्याला जर उपचार केला तर उष्णता कमी केली तर ती जी लघवीतली उष्णता आहे ते कुठलं इन्फेक्शन नसताना पण आपण कमी करू शकतो. सर, जेव्हा आपण म्हणतो की अॅक्युपंक्चर उपचार पद्धती, ती सर्वसामान्यांना माहिती आहे की ह्याचा उत्तम उपचार म्हणजे अर्धांगवायू किंवा चेहऱ्याचा जो लकवा आहे ह्याच्यामध्ये अतिशय उत्तम उपचार आहे त्याचे, याविषयी काय सांगाल? अर्धांगवायू हा फार कॉमन प्रॉब्लेम, ज्याला आपण हिम्प्लिजिया म्हणतो. साधारणतः 40 पुढे बऱ्याच लोकांचं ब्लड प्रेशर वाढलेलं असतं. सिस्टॉलिक म्हणजे वरचं ब्लड प्रेशर जर जास्त वाढलं, समजा पेशंट गोळी खायचं विसरून गेला किंवा बीपी खूप वाढला, कोणाशी भांडण झालं, तर मेंदूतली रक्तवाहिनी रप्चर होते, मेंदूमध्ये रक्तस्त्राव होतो. डावीकडे रक्तस्त्राव झाला तर उजवीकडचा लकवा होतो, उजवीकडे झाला तर डावीकडचा होतो. तर या पेशंटला जर ताबडतोब आमच्याकडे आणलं तर लवकरात लवकर नीट होऊ शकतो. म्हणजे एका दिवसात किंवा 2 आणलं तर 1-2 कमीत कमी 90% चांगला होतो. फक्त दुर्दैवाने काय की काही लोक उशिरा येतात फार, तर पेशंट उशिरा आला तर उशीर लागतो मग त्याला. आमच्याकडे एका बीडच्या खासदारांच्या बिझनेस होत्या ट्रीटमेंटला लकव्यासाठी, त्यांना गिळायला पण त्रास होता, फक्त एक बाजू पूर्ण गेली होती, फक्त 8 100% चांगला झाला. असे बरेच पेशंट येतात, अतिशय चांगला उपचार आहे. आणि चेहऱ्याचा लकवा जो आहे ॲलोपॅथीप्रमाणे फिशियल बेल्स पाल्सी म्हणतो आम्ही त्याला, अॅक्युपंक्चरमध्ये त्याला आम्ही म्हणतो की विंड म्हणजे वारं, थंड वारं कानाला लागलं किंवा कानाच्या मागे लागलं तर चेहरा वाकडा होऊ शकतो. आणि मराठीत सुद्धा याला अंगावरून वारं गेलं म्हणतो आपण, तोंडावरून वारं गेलं म्हणतो. याला अतिशय चांगला उपचार आहे. माझ्याकडे हैदराबादला एक मुलगी आली होती, केस तिने डोक्यावरून धुतलं आणि पंख्याखाली वाळवायला बसली ती, केस वाळवायला, तिचा चेहरा एकदम वाकडा झाला 10 मिनिटात. दुसऱ्या दिवशी आमच्याकडे आली, फक्त 20 मिनिटाच्या उपचारात 100% चांगलं झाले. म्हणजे अर्धांगवायू असो की याचा लकवा असो, चेहऱ्याचा दोन्ही चांगला. आणि मग सर, ऍक्सिडेंटमुळे येणारा कधी कधी पॅरालिसिस असतो, तर ह्यावर आपण करू शकतो का उपचार? बऱ्याच वेळेला काय होतं की रोड साईड जे ऍक्सिडेंट होतात त्याच्यात मणका फ्रॅक्चर होतो. समजा मानेमध्ये मणका फ्रॅक्चर झाला तर दोन्ही हात आणि दोन्ही पाय लुळ्या होतात आणि लघवी आणि संडासचा कंट्रोल जातो. पाठीत खाली किंवा कमरेत जर फ्रॅक्चर झालं तर पाय हात वाजतात, पाय जातात आणि लघवी संडासचा कंट्रोल जातो. असे अनेक पेंट आमच्याकडे येतात. आमच्याकडे गंगापूरचा एक पेंट होता औरंगाबादच्या जवळचा, 32 माणूस मोटरसायकलचा ऍक्सिडेंट झाला, 12 मणक्याचे 6 झाले आणि दोन्ही पाय फ्रॅक्चर, दोन्ही पाय लोळे झाले, लघवी संडासचा कंट्रोल केला. आमच्याकडे फक्त 8 हा पेशंट 100% चांगला झाला. त्याच्यानंतर आमच्याकडे जागतिक परिषद होती औरंगाबादला,
तर याचं व्याख्यान ठरवलं होतं आम्ही. याचे एमआरआय सगळ्यांना दाखवले आम्ही. सगळ्यांना आश्चर्य वाटलं. लोकांनी चीनच्या डॉक्टरनी बुके मारून मारून पाहिलं आणि त्याला विचारलं की कॅन यू लिफ्ट वेट, तुला वजन उचलता येतं का? तो म्हणला मी किराणा दुकानदार आहे, आधी 70 किलोचं पोतं ह्याच्यावर पाठीवर उचलायचो, आता 110 किलोचं उचलू शकतो. असे बरेच लोक येतात. पण सगळ्यांनाच इतक्या कमी वेळात नीट होईल असं नाही. जितकं उशिरा याल तुम्ही तितका वेळ जास्त लागतो. आणि म्हणूनच काही ना काही आपण करू शकतो हे निश्चित. आपले पण अनेक दर्शक तुमच्याशी बोलण्यासाठी उत्सुक आहेत. आपल्याला एक प्रश्न आलेला आहे सर, हनुमंत प्रश्न विचारतायत सांगलीवरून. नमस्कार, बोला. नमस्कार हनुमंत. हा नमस्कार. किडनी स्टोन याविषयी म्हणजे विना औषधाचं ऑपरेशन काय आहे का तुमच्याकडे? बरेचसे आपण ऑपरेशन टाळतो. उदाहरण गुडघेदुखी आहे, हे खूप पेशंट येतात. त्याच्यानंतर स्लिप डिस्क आहे. परंतु स्टोन हा मेकॅनिकल प्रॉब्लेम आहे, म्हणजे आतमध्ये तो खडा जमा झालेला आहे. तर त्याला आपण जो मेकॅनिकल प्रॉब्लेम म्हणजे जो जमा झालेला आहे तर त्याला काढावंच लागतं. जसं हर्निया आहे, हर्निया म्हणजे तिथली मांसपेशी फाटलेली आहे, तर त्याला शिवायलाच लागतं. तसं स्टोनला पण काढायला लागतं. त्याला अॅक्युपंक्चर, स्टोन, हर्निया या दोन केसेसमध्ये ऑपरेशन टाळण्यासाठी नसतं. पण मग आता तुम्ही जसं म्हणाला की आज एक कळीचा मुद्दा आहे की गुडघ्याची ऑपरेशन आहे आणि गुडघेदुखीने त्रस्त अनेक रुग्ण आपल्याकडे असतात आणि ते कुठच्याही डॉक्टरकडे गेले की त्यांना पहिला सल्ला देतो की तुम्ही नी रिप्लेसमेंट करून घ्या. अॅक्युपंक्चर काय मदत करू शकतं? आता सांगायचं तर ज्या वेळेला झीज होते शरीराची, फक्त गुडघ्याची नाही, मानेची होती, कमरेची होती, आता रिप्लेसमेंट कुठे कुठे करणार तुम्ही? पूर्ण शरीर तर बदलू नाही शकत. तर त्याच्यामुळे झीज का होते, जसं मी आता तुम्हाला ते पंचतत्व दाखवले, नाडी परीक्षा बोललो, त्याप्रमाणे त्या शरीरामध्ये झीज का होतेचं कारण शोधावं लागतं आणि त्याप्रमाणे त्या रुग्णावर उपचार केला तर त्याला आपण मुळासकट दुरुस्त करू शकतो. जसं गुडघेदुखीबद्दल आपण बोललात तर गुडघ्यामध्ये काय असतं, दोन हाडांच्या मध्ये कार्टिलेज असतात, दोन सी आकाराच्या. तर त्याच्यामध्ये सायनोइल शीत असते, ती सायनोइल शीत ऑइलिंग कमी तयार करते. कमी तयार केल्यामुळे दोन हाडांच्या मध्ये ती कार्टिलेज घासली जाते आणि दोन हाडांच्या मधला गॅप कमी होतो. बरेचसे पेशंट म्हणतात डॉक्टर साहेब गुडघ्यातलं गॅप कमी झाला, आता पुन्हा वाढवता येईल का? तर गुडघ्यातला जो गॅप कमी झाला तो वयाप्रमाणे प्रत्येकालाच होत असतो. मुळात गुडघेदुखी जे आहे, जसं वय वाढणार तुमचं दोन हाडांच्या मधली गॅप कमी होतच असते, कार्टिलेज घासतच असतं. परंतु तुमचं वय 60 आहे आणि 70 वयात जेवढी घासायला पाहिजे कार्टिलेज तेवढी घासली तर तुम्हाला त्रास होणार. तर त्याच्यामध्ये जी काही घर्षण झालेलं आहे, अॅक्युपंक्चर ट्रीटमेंट केल्याने गुडघ्याच्या आतमधली सूज कमी होते. सूज कमी झाल्यानंतर आतमध्ये साजेसं वातावरण तयार होतं आणि आतमध्ये जे सेल आहेत ऑइल तयार करणारे ते पुन्हा ऍक्टिव्हेट होतात. त्याच्यात लुब्रिकेशन वाढलं, दोन हाडांच्याला चिटकलेले जे हाडं आहेत ते मोकळे होतात. दोन हाडांच्या मध्ये जी गादी घासते तर त्याच्यामध्ये गुळगुळीतपणा आल्यामुळे ती पण घासायची थांबते आणि परिणामकारक गुडघेदुखी बंद होते. आपल्याकडे एक पेशंट होता, साधारण त्यांचं 62 वय होतं. तर त्यांनी आपल्याकडे 6 महिने उपचार घेतला, घरातून लपून येऊन ट्रीटमेंट करायचा. चांगल्या घरच्या होत्या, रिप्लेसमेंटचा खर्च परवडत होतं, परंतु त्यांच्या मनात नव्हतं आणि घरचे सगळे मागे लागायचे, उपचार हेच रिप्लेसमेंटचं केलं पाहिजे. तर त्या लेडीजनी आपल्याकडे 6 महिने उपचार केलं. ते म्हणले डॉक्टर साहेब मला फक्त तुम्ही अमेरिकेला जाऊन मला एकदा क्रॉस कंट्री ट्रॅव्हल करायचं आणि माझ्या मुलांना दाखवून द्यायचं की मी विना ऑपरेशनही करू शकले. आणि ती अक्षरशः 6 महिन्यात पूर्ण चांगली झाली आणि ती क्रॉस कंट्री अमेरिका टूर केली. अजून प्रत्येक वेळेला माझ्या मागे लागते, मला टीव्हीवर घेऊन या, मला दर्शकांना सांगायचं परवडणाऱ्यांनी पण ऑपरेशन करू नका आणि ज्यांना परवडत नाही त्यांनी तर अजिबात करू नका. कारण की ऑपरेशन केल्यानंतर अॅक्युपंक्चरनी पण काही नाही होऊ शकणार. त्याच्यामुळे प्रत्येकाला रिप्लेसमेंट करणं शक्य नाही आणि काहींना परवडत नाही. परंतु अॅक्युपंक्चर आता तुमच्याकडे फार चांगलं साधन आहे, ह्याला तुम्ही पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून पहा. गुडघ्याला तुम्ही जेवढा लवकरात लवकर उपचार कराल तेवढा लवकर तो बरा होईल. आणि सर जसं मगाशी सर सांगितलं की पॅरालिसिस मध्ये उपयोग होतो, तसं मणक्यांचे इतरही काही आजार आहे जसं स्पॉन्डिलोसिस आहे, स्लिप डिस्क आहे, यांमध्ये उपचार आहेत? जसं आता आपण बोललो, आता हे मुळात आपल्याला आजार जास्त का दिसत आहेत लोकांमध्ये, कारण की हे वयाप्रमाणे होणार आहेत आणि आपल्या आधुनिक जीवनशैलीत आपण जास्त हालचाली करत नाही तर मणक्यांची झीज होणं, गुडघ्यांची झीज होणं, टेनिस एल्बो, फ्रोझन शोल्डर, बरेचसे विविध तक्रारी होतात. आणि प्रत्येक ठिकाणी अॅक्युपंक्चर चांगलं काम करतं, कारण की कुठे पण अँटी इन्फ्लेमेटरी म्हणजे सूज कमी करण्यासाठी अॅक्युपंक्चरचा फार चांगलं काम आहे आणि ते नॅचरली होतं, नैसर्गिक होतं. तुमचं शरीर स्वतः त्याला मदत करतं, त्या सांध्यातलं ऑइलिंग
त्या सांध्यातलं सूज कमी करण्यासाठी, त्याच्यामुळे तिथं गुळगुळीतपणा आला तर तो कायमचा टिकतो. मणक्यात जसं स्पॉन्डिलोसिस, लंबर स्पॉन्डिलोसिस, सर्वायकल स्पॉन्डिलोसिस मणक्यांमध्ये झीज होते आणि तिथे शिर चेपल्याने मग कोणाचं डोकं जड पडतं, कोणाच्या छातीत दुखतं, कोणाच्या पाठीत दुखतं, कोणाच्या हातात मुंगे येतात, पायात मुंगे येतात, सुन्नपणा येतो, कोणाला चक्कर येते, अशा विविध तक्रारी असतात. आणि 100 पैकी 90 लोकांच्या तक्रारी अॅक्युपंक्चरच्या ट्रीटमेंटमध्ये 10 दिवसांमध्ये जवळपास 70-80% बऱ्या होतात. परंतु ती फक्त सूज कमी करून चालत नाही, तुम्हाला कायमचं किंवा जास्त लांब ह्याच्यावर पल्ल्यावर जर दुखणं बंद ठेवायचंय तर त्याच्यावरती थोडं सातत्याने उपचार करावा लागतो. कारण की सूज कमी झाल्याने तुमचं सिम्पटम्स जे आहेत ते बंद होतील, परंतु तुमचा आजार निघालेला नाही. तिथे चांगला एकदा गुळगुळीतपणा आला आणि तिथे लुब्रिकेशन चांगलं वाढलं तर पुन्हा पुन्हा तिथे डिजनरेशन होणार नाही, सारखं होणार नाही सातत्याने, आणि तो दुरुस्त आजार होऊ शकेल. बरोबर. आजकाल स्लीप डिस्क टाळण्यासाठी खूप लोक येतात. ओके. स्लीप डिस्क हा कॉमन प्रॉब्लेम आहे. वयाप्रमाणे जसं डॉक्टर सचिननी सांगितलं की मणक्यांची झीज होते, गादीची झीज होते, तर गादीची जास्त झीज झाली तर त्याचा जो न्यूक्लियस होतो तो रप्चर होतो, त्याचा तुकडा बाहेर येतो आणि स्पायनल कॉर्ड किंवा नर्व रूटला तो दाबतो. समजा मानेत झालं तर हात बधीर होतो, हात हळूहळू बारीक होतो. पायात झालं, समजा कमरेत झालं स्लीप डिस्क, तर पाय बारीक होतो हळूहळू, पायात मुंग्या येतात, पाय दुखतो, याला म्हणतात स्लीप डिस्क. आणि अॅलोपॅथीमध्ये आम्ही याला ऑपरेशन करतो. ऑपरेशन करताना ती डिस्क काढून घेतो आणि मणक्याचा काही पार्ट आम्ही कापतो, लॅमिनेटो आम्ही. परंतु याच्यामध्ये साईड इफेक्ट व्हायचे खूप चान्सेस असतात. दुर्दैवाने साईड इफेक्ट जर झाला तर जिथे ऑपरेशन केलं त्याच्या खालचा भाग पुढे जातो. लघवीसंड असता कंट्रोल जाऊ शकतो, पॅरलिसिस होऊ शकतो. तर हे टाळण्यासाठी आमच्याकडे खूप लोक येतात आणि मला सांगायला आनंद वाटतो की गेल्या 35 वर्षांमध्ये मी एकाही पेशंटला नी रिप्लेसमेंट किंवा स्लीप डिस्कसाठी ऑपरेशनला आतापर्यंत नाही पडलो. निश्चितच अजून कोणकोणत्या आजारांमध्ये आपण विना औषध, विना शस्त्रक्रिया अॅक्युपंक्चर उपचार करू शकतो याविषयी जाणून घेऊया. मात्र कार्यक्रमामध्ये वेळ झाली आपल्या पुढच्या सेगमेंटची. आपल्या पुढच्या सेगमेंटमध्ये श्वसनाच्या विकार म्हणजे श्वसनाचे व्यायाम माफ करा सांगणार आहे डॉक्टर शबाना काझी. नमस्कार. आज आपण श्वसनाचे व्यायाम संबंधित जाणून घेऊया. श्वसनाचे अनेक व्यायामचे प्रकार असतात, त्यापैकी बुटेको ब्रीदिंग मेथड हा एक व्यायाम आहे ज्याच्याबद्दल मी आज तुम्हाला माहिती देणार आहे. बुटेको ब्रीदिंग मेथड त्या लोकांसाठी फायदेचा आहे ज्यांना दमा, श्वसनाचे विविध विकार, फुफ्फुसाचे आजार, किंवा ज्या लोकांची एक नाकपुडी सतत बंद असते, किंवा ज्या लोकांची नाकाची हाड वाढलेली असते, त्यांच्यासाठी हा या व्यायामाने फायदा होईल. या व्यायामाने कमीत कमी आपल्याला दिवसात एका वेळेला 5 मिनिटासाठी करावे आणि या हा व्यायाम दिवसभरात 5 ते 6 वेळी आपण करू शकता. या बुटेको ब्रीदिंग मेथडमध्ये 3 स्टेप्स असतात. पहिला स्टेप, आरामात बसून घ्या. तुमचा एक हात पोटावरती वरच्या भागाला केंद्रित करा आणि तुमचा दुसरा हात नाकपुडीच्या समोर ठेवा. खोल श्वास नाकेतून भरून नाकेतून श्वास सोडून द्या. ज्यावेळी तुम्ही नाकेतून श्वास ओढणार तुमच्या हाताखालीचा पोटाचा भाग फुगणार आणि श्वास सोडताना हात ते पोट आतमध्ये जाईल. स्टेप टूमध्ये तुम्ही एक हात नाकावरती ठेवून तुमचा नाक बंद करा आणि दुसरा हात पोटावरती लक्ष घ्या. मान वर खाली हलवा. जोपर्यंत आपल्याला लाईट डिस्कम्फर्ट वाटत नाही तोपर्यंत तुमचा मान वर खाली हलवत राहा आणि हळूच श्वास सोडून द्या. स्टेप 3 मध्ये हलका श्वास ओढून नाकातून श्वास बाहेर काढा. कमीत कमी 5 ते 6 वेळी ही प्रक्रिया करा. स्टेप 3 याच्यावरती पहिला तुम्ही एक हात पोटावरती ठेवा आणि एक दुसऱ्या हाताने एक बोट नाकाच्या समोर ठेवून सर्वात आधी तुमच्या नाक दोन्ही नाकपुडीने व्यवस्थित हवा भरत आहे की नाही याचं लक्ष घ्या. तुम्हाला जमत आहे दोन्ही नाकपुडीने श्वास ओढायला? ठीक आहे. जे नाकपुडीने हवा कमी भरते सर्वात आधी ती नाकपुडी बंद करून जी चांगली नाकपुडी आहे त्याच्याने हवा ओढायची.
डीप ब्रेथ घेताना हाताखालचा जे पोटाचा भाग आहे त्याला फुगवा आणि तसेच नाकपुडीने श्वास सोडून द्यावी. ही प्रक्रिया कमीत कमी 5 ते 6 वेळी करावी. त्याच्यानंतर जी चांगली नाकपुडी आहे ती बंद करून जी बंद नाकपुडी आहे त्याच्याने हवा ओढायचा प्रयत्न करा. हवा भरताना पोटाकडे लक्ष घ्यावे. हवा छातीमध्ये भरताना पोट फुगल्या पाहिजे आणि हळूच हवा कमी करा. ही प्रक्रिया कमीत कमी 5 ते 6 वेळी करा. धन्यवाद डॉक्टर शबाना काझी. दर्शक हो, आता आपण घेऊयात कार्यक्रमात एक छोटीशी विश्रांती. मात्र विश्रांतीनंतर डॉक्टर पी बी लोहिया आणि डॉक्टर सचिन लोहिया यांच्याशी थेट संपर्कासाठी त्यांचा पत्ता दूरध्वनी क्रमांक आम्ही आता दाखवणार आहोत. आता घेऊया एक छोटीशी विश्रांती. मणक्यांच्या अनेक आजारांविषयी आपण जाणून घेतलं. अगदी शस्त्रक्रिया टाळता येते गुडघेदुखीमध्ये. इतर कोणत्या हाडांच्या विकारांमध्ये उपयोगी आहे? जवळपास सर्वच हाडांचे जे विकार आहेत त्याच्यामध्ये वेदना होतात आणि वेदनामुक्तीसाठी अॅक्युपंक्चर फार चांगलं आहे. वेदनामुक्ती आणि शिवाय शस्त्रक्रिया टाळण्यासाठी विशेष याचे महत्व आहे. इतर हाडांच्या विकारामध्ये संधिवात आहे. संधिवातमध्ये हा रक्तातून वात फिरत असतो. कधी खांदा दुखतो, कधी गुडघा दुखतो, कधी खालती अँकल जॉईंटमध्ये पेन होतो, असा विविध ठिकाणी तो फिरत असतो. आणि ह्याला पण काही उपचार आधुनिक पद्धतीमध्ये कायमचा नाही आहे. ह्याला इनक्युरेबल डिसऑर्डर असं म्हटलं जातं. तसं तर एव्हरी पेन एलिमेंट ह्याला फक्त टेम्पररी पेन किलरने आपण ट्रीटमेंट करू शकतो. तर इथं आपण अॅक्युपंक्चरमध्ये ह्याच्या विपरीत आहे. आपण इथं कारण शोधून उपचार करतोय. तर जसं टाचदुखी आहे, टाचेचं जो हाड आहे त्याला आवरण असतो प्लांटर फेशिया म्हणून, त्याला प्लांटर फेशियाटिस सुद्धा म्हणतात. तिथं सूज आलेली असते. तिथं अॅक्युपंक्चर केलं तर नैसर्गिकरित्या त्या चॅनलमधलं जी मी तुम्हाला सांगितलं तिथं अडथळा निर्माण होतो, तो निघाला की टाचदुखी बंद होते. त्याच्यामुळे फ्रेश टाचदुखीचे केसेस 2-3 दिवस ट्रीटमेंट घेतले तरी बरे होतात. फ्रोझन शोल्डर आहे. फ्रोझन शोल्डरमध्ये लवकरात लवकर उपचार केलेला बरा असतो, कारण की नंतर ऍडेजन्स होतात, आतमध्ये चिटकतं कॅप्सूल, त्याला म्हणतात ऍडेसिव्ह कॅप्सुलायटिस. ह्याच्यामध्ये पण उपचार होतो, परंतु त्याला 4-5 महिने लागू शकतात. अॅक्युपंक्चरमध्ये आपण काय करतो अशा पेशंट्सला, मग महिन्यातनं 10 दिवस ट्रीटमेंटला बोलवतो. 20-20 मिनिटाचे उपचार असतात. त्याच्यामध्ये पद्धतीने त्या सांध्याची सूज कमी होते. त्याच पद्धतीने जसं फ्रोझन शोल्डर आहे तसंच टेनिस एल्बो, म्हणजे टेनिस एल्बोचं जे दुखणं आहे ते सचिन तेंडुलकरमुळे बरंच फेमस झालं आणि त्यांची कारकिर्द कदाचित ते दुखणं जे वाढलं त्याच्यामुळे हळूहळू ती कमी होत गेली. तर आता माझ्याकडे क्रिकेटर्स बरेच येतात टेनिस एल्बोसाठी. आता मागच्याच वेळेचा जो अंडर 19 मुंबई कॅप्टन, तो माझ्याकडे टेनिस एल्बोला 3 दिवस उपचार घेतला आणि त्याच्या पुढच्या मॅचला 92 रन केल्या त्यांनी. तर असं टेनिस एल्बोच आहे. जसं फ्रोझन शोल्डर आहे, इथं खुब्यामध्ये जो बॉल असतो फिमरचा तो झिजून जातो, त्याला एव्हीएन म्हणतात. ह्याला पण रिप्लेसमेंट करतात, परंतु प्रत्येक रिप्लेसमेंटचं एक आयुष्य असतं आणि ते कमी वयामध्ये करणं चुकीचं आहे, कारण की ते पुन्हा पुन्हा रिप्लेस परत परत रिप्लेस नाही करतात. त्याच्यामुळं कमी वयात ज्यांना होतं त्यांना अॅक्युपंक्चरनी आपण तो जे दुखणं आहे ते कमी करतो आणि बहुतेक लोकांना परत ऑपरेशनची गरज पण पडत नाही. ह्याला म्हणतात अवॅस्क्युलर नेक्रोसिस ऑफ हेड ऑफ फिमर. तसंच फ्रोझन शोल्डर सांगितलं, टाचदुखी सांगितलं, कुठलाही प्रत्येक संधिवात सुद्धा जो रक्तातून फिरतो त्याच्यासाठी पण अॅक्युपंक्चर मध्ये 100 पैकी 70 रुग्ण कायमचे नीट होतात. जसं अॅक्युपंक्चर उपचार पद्धती अतिशय प्रसिद्ध आहे ती पेन रिलेटेड एलिमेंटसाठी, पण इतरही अनेक असे आजार आहेत. जसं हृदयविकार आहे सर, तर हृदयविकारामध्ये उपचार उपयुक्त आहेत का? हृदयविकारामध्ये अत्यंत उपयोगी आहे. सगळ्यात कॉमन जो विकार आहे, आपल्या हृदयाला जी आर्टरी रक्त पुरवठा करते जिला आपण कोरोनरी आर्टरी म्हणतो, वयोमानाप्रमाणे त्याच्यात ब्लॉक्स होतात. तर ज्याला काही काम केलं आणि एकदम हातामध्ये दुखू लागलं किंवा इथं आवळल्यासारखं वाटतं छातीत, तर डॉक्टरला शंका येते की याला हार्टचा प्रॉब्लेम आहे, ब्लॉक आहे. मग आम्ही ॲलोपॅथीमध्ये अँजिओग्राफी करतो. एक ब्लॉक असेल तर त्यासाठी आपण स्टेंट टाकतो, त्याला म्हणतात अँजिओप्लास्टी. आणि ब्लॉक जर 3 किंवा जास्त असतील त्याला म्हणतात ट्रिपल व्हेसल डिझीज, ज्याच्यात बायपास सर्जरी केली जाते. पण मुख्य म्हणजे काय की ह्याच्यात रोगाचा मूळ कारणाचा आपण उपचारच करत नाही. अॅक्युपंक्चरमध्ये आम्ही मूळ कारणाचा उपचार करतो, ज्यामुळे हे जे ब्लॉक आहेत हे हळूहळू कमी होऊ शकतात नॅचरली. आमच्याकडे ते दादरला एक पेशंट होता, त्याला 2.5 मिनिटं चाललं की थांबावं लागायचं, छातीत खूप दुखायचं. मी त्याने उपचार चालू केला अॅक्युपंक्चरने,
आणि मी त्यांना म्हणलं की रोज टाइम नोट करा की तुम्ही किती वेळ चालू शकता. सहा महिन्याच्या उपचारानंतर मी विचारलं की आता किती वेळ चालतात तुम्ही, ते म्हणे तासभर चालतो पण मला थांबावं लागतं. म्हटलं का थांबावं लागतं, कुठं दुखतं, ते म्हणे माझ्या छातीत दुखत नाही, माझ्या गुडघ्यात दुखत. असे बरेच लोक ऑपरेशन टाळण्यासाठी येतात. आमच्याकडे औरंगाबादला पण एक बाई होती, तिला अर्धा पावलं चाललं की थांबावं लागायचं, तीन ब्लॉक होते. तिला मी स्वतः पटवलं की आजी ताबडतोब ऑपरेशन करून घ्या, कधी जीव जाईल. ती म्हटली मेलं तर चालेल पण मला ऑपरेशन नाही करायचं. तर तिचा सुद्धा साधारणतः सहा ते आठ महिने आम्ही उपचार केला आणि ती चांगलं झाली. याच्या व्यतिरिक्त कार्डिओ मायोपॅथीचे पण पेशंट येतात आमच्याकडे. इथे दादरला एक पेशंट होते, तर तिला खूप त्रास होता. ती म्हणजे अर्ध्या फरलांपेक्षा जास्त चालू शकत नव्हते. आमच्या आठ ते दहा महिन्याच्या उपचारात तिचे सगळे औषधं बंद झाले आणि ती दोन ते तीन किलोमीटर पायी उलावली. सर, ह्याच्याच बरोबर अजून एक महत्वाचा आजार म्हणजे डायबिटीस. आणि फक्त डायबिटीस नाही तर त्याचे जे दुष्परिणाम आहेत त्यांच्यासाठी सुद्धा अनेक वेळेला आपल्याला उपचार सापडत नाहीत. अॅक्युपंक्चरमध्ये आहेत का डायबिटीसमध्ये? डायबिटीस पेक्षा त्याचे दुष्परिणाम भयानक असतात. अगदी बरोबर आहे. डायबिटीस तर समजा तुम्ही गोळ्या खाऊन इन्सुलिन घेऊन कंट्रोल करू शकता, पण डायबिटीसचे जे दुष्परिणाम असतात जे ते इनक्युरेबल असतात अकॉर्डिंग टू ॲलोपॅथी. आता अॅक्युपंक्चरमध्ये आपल्या पॅनक्रियाजमध्ये जे आयलेट ऑफ लँगरहॅन असतात ते इन्सुलिन तयार करत असतात. आणि डायबिटीसमध्ये इन्सुलिन तयार कमी होतं किंवा इन्सुलिन तयार होतं पण शरीर त्याला रिॲक्ट करत नाही, रिस्पॉन्ड करत नाही. तर अॅक्युपंक्चरमध्ये अतिशय चांगला उपचार आहे. आम्ही अॅक्युपंक्चर चालू केलं तर इन्सुलिनचं प्रमाण वाढतं आणि इन्सुलिनचं युटिलायझेशन बाय द सेल्स हे पण प्रॉपर होतं आणि पेशंटचे औषधं आम्ही हळूहळू कमी करू शकतो. अतिशय चांगलं आहे. पण याच्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे डायबिटीसवाल्याचं कोणाची किडनी खराब होते, ज्याला आम्ही नेफ्रोपॅथी म्हणतो, कुणाच्या रिटिनावर आवरण येतं त्याला आम्ही रिटिनोपॅथी म्हणतो, रिटिनवर आवरण येतं. कुणाला पायात मुंगे येतात, पाय बधिर होतात, त्याला आम्ही न्यूरोपॅथी म्हणतो. तर नेफ्रोपॅथी, न्यूरोपॅथी किंवा रिटिनोपॅथी काही असेल याच्यात डिलेड वुंड हिलिंग पण असते डायबिटीसमध्ये, तर याच्यामुळे काही लोकांना गँग्रीन पण होतो. या सगळ्या दुष्परिणामासाठी अॅक्युपंक्चरमध्ये चांगला परिणाम आहे. आमच्याकडे खास करून किडनी फेल्युअरसाठी, किडनी फेल्युअरचे बरेच पेशंट येतात, डायलिसिस चालू असलेले पेशंट येतात. आम्ही ट्रीटमेंट सुरू केल्यावर दोन डायलिसिसमधला गॅप हळूहळू कमी करून डायलिसिस बंदसुद्धा करू शकतो आणि साधारणतः 70% लोकांना किडनी फेल्युअरच्या अॅक्युपंक्चरचा अतिशय चांगला फायदा होतो. आणि रिटिनोपॅथीसाठी सुद्धा बऱ्याच लोकांना चांगला फायदा होतो. समजा डोळ्यांचे जे इतर विकार आहेत त्यांच्यावर पण फायदा होतो का? आणि त्याच्याचबरोबर बहिरेपणा. डोळ्यासाठी सगळ्यात कॉमन जे आहे ते मायोपिया, म्हणजे ज्यांना दूर दिसत नाही, खास करून लहान मुलांमध्ये खूप कॉमन आहे. तर आमच्या उपचार अॅक्युपंक्चरच्या उपचाराने हा चष्म्याचा नंबर जाऊ शकतो. हो, आम्ही तिरडेपणासाठी सुद्धा उपचार करतो, ग्लॉकोमासाठी उपचार करतो आम्ही. बऱ्याच लोकांना ग्लॉकोमा झाला. ग्लॉकोमा म्हणजे डोळ्यात प्रेशर वाढतं आणि त्याच्यामुळे दृष्टी हळूहळू कमी होते ऑप्टिक नर्व खराब झाल्यामुळे. आमच्याकडे ऑप्टिक ऍट्रोफीचे खूप पेशंट येतात. ऑप्टिक नर्व जी असते ती जर कमजोर झाली, बऱ्याच लोकांची ग्लॉकोमामुळे कमजोर होते, कोणाची ऍक्सिडेंटमुळे जाता नर्व खराब होते, याला अॅक्युपंक्चरमध्ये अतिशय चांगला फायदा आहे. 70-80% लोकांना अतिशय चांगला फायदा. सचिन सर, जसं आता आपण बघितलं की हृदय विकारांसाठी उपयुक्त आहे डायबिटीसच्या अनेक आजारांमध्ये, डायबिटीसच्या ज्या दुष्परिणाम आहेत त्यांच्यामध्ये, तसंच आज एक महत्वाची अशी समस्या आहे म्हणजे पाळीचे विकार आणि इन्फर्टिलिटी, ह्याच्यावर सुद्धा अॅक्युपंक्चर काम करू शकतं का? इन्फर्टिलिटीसाठी सध्या अॅक्युपंक्चरचं फार गुणगान गायलं जातं. बऱ्याच लोकांनी टाइम्स ऑफ इंडियामध्ये पण आर्टिकल पाहिलेत की अॅक्युपंक्चरने इन्फर्टिलिटी किंवा आयव्हीएफला जे पेशंट जातात त्यांनी 2-3 महिने आधी अॅक्युपंक्चर घ्यावं म्हणजे त्याची रिझल्ट चांगले येतात. आणि अशी आमच्याकडे प्रत्येक महिन्यामध्ये कमीत कमी 5-10 लेडीज वी ट्रीट फॉर इन्फर्टिलिटी. आणि सांगायला फार आनंद होतो की अतिशय चांगला गुण येतो. काही काही लेडीजमध्ये इवन नॅचरली पण प्रेग्नन्सी राहिलेली आहे, एवढं चांगलं. इन्फर्टिलिटीमध्ये 90% ज्या केसेस असतात ते प्रायमरी इन्फर्टिलिटी, त्याच्यामध्ये सायन्सलाच माहीत नाही की याच्यामध्ये कारण काय. अपत्य पहिल्यापासूनच राहत नाही, स्पर्म काउंट नॉर्मल असतो, फिमेलमध्ये सगळं मेन्स्ट्रुअल सायकल नॉर्मल असते, ओव्युलेशन नॉर्मल असतं, तरीही मूल राहत नाही. तर ह्याच्यामध्ये अशा केसेसमध्ये अॅक्युपंक्चरमध्ये आपण होमिओस्टेसिस म्हणजे बॉडीमध्ये जसं मी तुम्हाला ते दाखवलं की मेरिडियन्स असतात त्याच्यामध्ये आतमध्ये समतोल नसतो, तर त्याच्यामध्ये हॉर्मोन्सचा जो असमतोलपणा आहे
जो तुम्हाला रक्तात दिसत नाही परंतु त्याला होमिओस्टेसिस मेकॅनिझम म्हणतो, ती अॅक्युपंक्चरनी होमिओस्टेसिस इम्युनिटी इम्प्रूव्हिंग आणि टोनिफिकेशन म्हणजे त्या रक्त ते जो युट्रस आहे तिथलं रक्त प्रवाह वाढवायचं, तर त्याच्याने युट्रसची आतमधली थिकनेस पण वाढते आतमधली एंडोमेट्रियमची आणि तो जो एग असतो तो इम्प्लांट व्हायला पण चांगली मदत होते. तर अशा प्रकारे जे प्रायमरी इन्फर्टिलिटी केसेस आहे ज्याच्यामध्ये काहीच कारण सापडत नाही, इथे अक्षरशः आयव्हीएफ वगैरे करायची आवश्यकता पडत नाही आणि त्याच्यामध्ये नॅचरल प्रेग्नन्सी राहते. शिवाय आयव्हीएफ कडे जाणाऱ्या महिलांनी तर निश्चित ह्याचा फायदा घ्यावा. तसंच पीसीओडीची समस्या, सध्या पीसीओडीची समस्या फार कॉमन होत चालली आहे आणि फार जास्त प्रमाणात होत आहे. तर ह्याच्यामध्ये एएमएचची लेवल कमी होणे, कमी एग्स तयार होणे आणि हळूहळू ओव्हरीज फेल होऊन त्याला ओव्हरियन फेल्युअर म्हणतात. पीसीओडी मध्ये काय होतं की सिस्ट तयार होतात ओव्हरीज मध्ये आणि ते दिसतात ओव्हरीज सारखे पण काम नाही करत, त्याच्यामधले सेल्सची संख्या कमी होते ओव्हरीज मध्ये. तर अशा केसेसमध्ये आपण अॅक्युपंक्चरने त्याला स्टिम्युलेट करून ओव्हरीजला आणि तिथला रक्तप्रवाह वाढवून ते नंबर ऑफ एग्सचा जो प्रोडक्शन आहे ते आपण वाढवलं तर त्याच्यामध्ये रिझल्टंट पुढे इन्फर्टिलिटीचे प्रॉब्लेम कमी होतात. त्याच्याशिवाय डिसमेनोरिया म्हणजे पाळीच्या वेळेला खूप दुखतं. माझ्याकडे एक पुण्याची फिजिओथेरपिस्ट आहे, ती तिथून ठाण्याहून इथे ठाण्याला ट्रीटमेंटला यायची माझ्या दवाखान्यामध्ये, तर तिला ज्या वेळेला पाळीमध्ये दुखायचं तर एवढं जास्त दुखायचं की आयव्ही पेनकिलर द्यावे लागायचे, गोळीनी पण बंद नाही व्हायचं एवढं जास्त पाळीचं दुखणं. आणि हे कॉमन प्रॉब्लेम आहे पाळीमध्ये दुखणं. अॅक्युपंक्चरचा फार चांगला गुण येतो, अक्षरशः 8 दिवसांमध्ये ती लेडी डॉक्टर पूर्णतः नीट झाली. तसंच पाळीचे बरेचसे प्रॉब्लेम आहेत, प्रत्येक ह्याच्यामध्ये चांगले रिझल्ट येतात. आता माझ्याकडे फायब्रॉइडची पण केस आहे, त्याच्यामध्ये युट्रस काढण्याचा सल्ला देतात. त्या लेडीला कंटिन्युअस ब्लिडिंग होतं, पनवेलला पेशंट आहे त्या फायब्रॉइडमुळे. तर आपल्या ट्रीटमेंटनी पहिल्याच 10 दिवसाच्या ट्रीटमेंटमध्ये ब्लिडिंग स्टॉप झाली. आता आम्ही परत यूएसजी केली तर त्याच्यामध्ये साधारण 6 मिलीमीटरने थायरॉइडची हे आपले सॉरी फायब्रॉइडची साईज कमी झालेली आहे. म्हणजे महिलांच्या सुद्धा अनेक विकारांवर आपण अॅक्युपंक्चर उपचार पद्धती ही यशस्वीरित्या अवलंबू शकतो. जसं अॅक्युपंक्चर एक प्राचीन उपचार पद्धती आहे तशीच भारतीय प्राचीन उपचार पद्धती म्हणजेच आयुर्वेद. चला आज आयुर्वेदाविषयी माहिती घेऊया. वात पित्त कफ या त्रिदोषांबद्दल आपल्याला माहिती देत आहेत वैद्य सुधीर मनोहर जुवेकर. आपल्याला हे जे दोष म्हणून वातपित्त कफ हे शरीरात सगळ्या शरीरात पसरलेले असून देखील हे त्याच्या कार्यानुगामी असे सांगितलेले आहेत. वात म्हणजे चय किंवा कॅटाबॉलिझम म्हणजे एखादं कार्य करण्यासाठी जी प्रेरणा असते ती त्याची ऊर्जा ही खर्च झाल्यानंतर वापरली जाते आणि म्हणूनच हा वातदोष हा कॅटाबॉलिक रेटमध्ये किंवा शरीरातील जे ऊर्जा स्त्रोत आहे त्याचा वापर केल्यावरती जी ऊर्जा तयार होते त्यालाच वात असे म्हणतात. आता हा वात हा प्रत्येक पेशीमध्ये असतो आणि त्याचं जर प्रमाण जर का ज्या प्रकृतीस्थ म्हणजे ज्या वेळेला जन्म झाला त्या पद्धतीचे जे वाताचं प्रमाण होतं त्यापेक्षा वाढलं तर ती विकृती समजली जाते. तसंच दुसरा जो आहे तो पित्तदोष. हां, पित्तदोष हा मेटाबॉलिझम म्हणजे चयापचयाशी संबंधित आहे आणि ह्याच पित्तदोषामुळे आपली पचनशक्ती चांगली होते, टिश्यूमधलं पचन चांगलं होतं आणि त्याचबरोबर ती तो हा डोळ्यामध्ये असतो तर त्याला आलोचक म्हणतात, पोटात असतो त्याला पाचक म्हणतात. पित्ताचा प्रकोप न होऊ देता आपलं चयापचय चांगलं ठेवणं हे उत्तम. त्यासाठी उत्तम औषध म्हणजे जे आहे ते आपल्याला आहारात थोडासा तुपाचा वापर, आवळ्याचा वापर आणि कोकम किंवा कोकमाचं सरबत हे सगळं पित्तशामक सांगितलेले आहे आणि त्याच्याने आपली पचनक्रिया चांगली राहू शकते. आता तिसरा दोष आहे हा कफदोष. कफदोष हा जो आपल्याला स्थैर्य देतो, पेशींना स्थैर्य देतो, धारण करतो, आपलं जे बुद्धिमत्ता आहे तो कफदोषाचा माणूस हा किंचित स्थूल असतो. तो थोडं जरी त्याला नीट सांगितलं तर त्याचा नीट लक्षात राहतं. तो तेजस्वी पण असतो परंतु चपळ नसतो. तो धावपळ वगैरे न करता शांत स्वभावाचा आणि थोडासा गलेलठ्ठ असतो. अशा कफदोषाचं कार्य ही स्थैर्य देणं आहे आणि तो जर का कफदोष व्यवस्थित राहिला
आणि तो प्रमाणात राहिला तर आपल्याला दीर्घायुष्य मिळू शकतं आणि दीर्घायुष्याबरोबर आपली शक्तीसुद्धा चांगली मेंटेन राहते. आणि म्हणून कफकर पदार्थ हे थंडीच्या दिवसात आपल्याला खाल्ले जातात, जे गोड आहेत मधुर आणखी आम्ल आणि लवण ह्या रसाचे पदार्थ हे कफदोष वाढवणारे असतात आणि तेच आपण थंडीच्या दिवसात खाल्ले जातात आणि त्यावेळेला आपलं शरीर हे तंदुरुस्त ठेवण्यासाठी ह्याचा वापर केला जातो आणि आपलं शरीर सुदृढ ठेवलं जातं. धन्यवाद वैद्य जुवेकर. कार्यक्रमामध्ये पुढे जाण्यापूर्वी आपण पुढचे आरोग्य संपदाचे कार्यक्रम कोणते आहेत ते पाहून घेऊया थोडक्यात. आरोग्य संपदा थेट प्रसारण मंगळवार दिनांक 9 ऑक्टोबर 2018 रात्री 8 वाजता. विषय आहे चिकित्सेमध्ये रेडिओलॉजीचा उपयोग. सहभाग डॉक्टर दिलीप भोसले. कार्यक्रमामध्ये आपण ज्या सरांची ओळख करून घेतो त्यांच्याकडनं मार्गदर्शन घेतो त्यांचं प्रकाशित साहित्य सुद्धा विपुल आहे. सचिन सर काय सांगाल याविषयी? प्रकाशित साहित्यामध्ये सगळ्यात महत्वाचं साहित्य अॅक्युप्रेशरचं आहे. ह्याच्यामध्ये अॅक्युप्रेशरमध्ये पुस्तकामध्ये जवळपास 30 आजारांवर घरच्या घरी कुठले बिंदू दाबून आपण उपचार करू शकतो. आपण आता आपल्याला दिसतं तो पुस्तक मेरिडियन अॅक्युप्रेशर, तर हा पुस्तक जनसामान्य लोकांसाठी घरच्या घरी कुठले बिंदू दाबून आपण ऍसिडिटी किंवा मानदुखी सामान्य आजारांवर उपचार करू शकतो. त्याच्या व्यतिरिक्त इतर पण पुस्तक आहेत जे डॉक्टर लोकांसाठी आहेत, ज्याच्यामध्ये हे अॅक्युपंक्चर प्रिन्सिपल अँड डायग्नोसिस आहे, ज्याच्यामध्ये मेरिडियन्स बद्दल माहिती हे डॉक्टरांसाठी उपयुक्त साहित्य आहे. त्याचप्रमाणे एक ऍडव्हान्स अॅक्युपंक्चरचं साहित्य आहे, जसं त्याच्या पुढचा अभ्यासक्रम आहे ज्याच्यामध्ये पुढे चायना जर्मनी इथे जे सरांचे लेक्चर्स होतात ते तिथे पण हा पुस्तक वितरित केला जातो आणि बरेचसे लोक इंटरनॅशनल लेवलला तो वापरतात. तसंच ॲकस नावाचं एक साहित्य आहे, आपल्याकडे आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्सेस होतात त्याच्यामध्ये सगळ्यांचं ह्याच्यामध्ये संच असतं, लेखाजोखा असतो सगळ्या डॉक्टर्सचा, तर त्याच्यामध्ये सगळ्यांना मार्गदर्शन होतं की नवीन नवीन उपचार पद्धती अॅक्युपंक्चरमध्ये अजून काय विकास होत आहे. सर आणि त्याच्याच बरोबर तुम्ही खूप फेमस आहात सेलिब्रिटीजवर उपचार करण्यासाठी, तर कोणकोणत्या सेलिब्रिटीज? बरेच सेलिब्रिटी येतात, सचिन तेंडुलकर काय, सानिया मिर्झा, झहीर खान, फिल्म स्टार लिजंड मनोज कुमार, कथक सम्राट बिरजू महाराज, बरेच सेलिब्रिटी येतात. आणि सेलिब्रिटी केलं म्हणजे लोकांना त्याचं कौतुक वाटतं, लोकांना वाटतं चला आपण, आणि ते लोकमान्य सुद्धा होतं त्यामुळे फार महत्वाचं आहे. आणि खरोखरच अतिशय सोपी आणि साधी अशी उपचार पद्धती प्रत्येकाला परवडण्यासारखी सुद्धा आहे. सर अनेक आजारांवर आपण आता उपचार सांगितले, तसं जे मेंदूचे आजार आहेत त्यांच्यावर काही उपचार? मेंदूमध्ये मायग्रेन म्हणजे अर्धशिशी अर्ध डोकं दुखतं, त्याच्यामध्ये आतमधून असं फट 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 जसं हृदयाचा ठोका असतो त्या पद्धतीने डोक्यामध्ये दुखत असतं आणि अतिशय एवढं जास्त दुखणं असतं की तो मनुष्य अंधारामध्ये बसतो, त्याला उजेडात आवाज वगैरे काही सहन होत नाही. मायग्रेनमध्ये सगळ्यात महत्वाचं मी पाहिलं की प्रत्येक मायग्रेनच्या पेशंटला ऍसिडिटी खूप होते आणि ते पित्त बाहेर पडलं की डोकेदुखी बंद होते, तर अशा पेशंट्सला अॅक्युपंक्चरचा फार चांगला उपयोग होतो. मायग्रेनमध्ये पण विविध कारण असतात, ते कारण शोधून अॅक्युपंक्चर करावं लागतं. माझ्या स्वतःचे प्रोफेसर आहेत मेडिसिनचे, त्यांच्या नातीला हा प्रॉब्लेम होता, 8 गोळ्या सोबत खायची ते पेन किलरची, त्यावेळेला ते डोकेदुखी बंद व्हायचं. आता ते अतिरेक झाला होता औषधांचा, त्याच्यानंतर अॅक्युपंक्चर केलं. अॅक्युपंक्चरमध्ये साधारण 8 ते 9 महिने लागले तिला बरं व्हायला, तिचं लग्नही झालं, सगळं व्यवस्थित चालू आहे. नाहीतर ते मायग्रेनची समस्या एवढी जास्त होती की ती डोकं फोडून घ्यायची भिंतीला, एवढं जास्त होतं. त्याचप्रमाणे फिट्स येणे त्याच्यामध्ये पण अॅक्युपंक्चरचा फार चांगला रोल आहे. तसंच मुलांमध्ये सेरेब्रल पाल्सी म्हणजे मेंदूची वाढ होत नाही, मेंदू मंद वाढ असल्याने हातापायाचे हालचाली वीक असतात, त्याच्यामध्ये काही मुलांमध्ये लाळ गळत असते, काही मुलांना बुद्धिअंश पण कमी असतो, काही मुलांमध्ये स्पास्टिसिटी म्हणजे कडक एवढा असतो की हातपायाचे वाकडे असतात, तर अशा पेशंट्सला पण आपण फार चांगला उपयोग होतो. माझ्याकडे एक फ्रूट सेलरचा, आपल्याकडे सामान्य ते सामान्य पेशंट येतात ट्रीटमेंटला कारण की अॅक्युपंक्चरचा खर्च काही खूप अतिरेक नसतो. फ्रूट सेलरचा मुलगा होता ट्रीटमेंटला, त्याचे पाय असे वाकडे होते, त्याला उपचार केला आपण, तो आज तो सायकल पण चालवतो एवढा दुरुस्त झालेला आहे. नाहीतर असे मुलं मग कायमचे स्वावलंबी न राहणे हे चुकीचं आहे. स्वावलंबन मिळवण्यासाठी लकव्याचे असतो किंवा स्लिप डिस्कचे केसेस असतो, या सगळ्यांना अॅक्युपंक्चर फार चांगली उपचार निश्चितच. याच कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण होईल गुरुवार दिनांक 18 ऑक्टोबर 2018 सकाळी 11:30 वाजता.
आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे जाणून घेण्याची सुद्धा उत्सुकता आहे. तुमचे अभिप्राय आम्हाला या पत्त्यावर पाठवा. आमचा पत्ता आहे निर्माता आरोग्य संपदा दूरदर्शन केंद्र वरळी मुंबई 400030 www.facebook.com/dd.sahyadri.in वर तुम्ही तुमच्या कमेंट्स पाठवू शकता. youtube.com/user/dd.sahyadri वर हाच कार्यक्रम तुम्ही पुन्हा बघू शकता. सर, इतके अनेक आजार आहेत, ह्याचबरोबर हायपर टेन्शन म्हणजे हाय ब्लड प्रेशर आणि दमा, ह्यावर काही उपचार आहेत का? दम्याचे खूप पेंट येतात. ॲलोपॅथीमध्ये ॲलर्जीला कायमस्वरूपी उपचार नाही, पण सुदैवाने ॲक्युपंक्चरमध्ये अकॉर्डिंग टू ॲक्युपंक्चर दमा हा लंगचा रोग नाही, स्प्लिनचा रोग आहे. कारण स्प्लिन इज रिलेटेड टू ॲलर्जी. त्याचं मूळ कारण ॲलर्जी असतं. ॲक्युपंक्चरने ॲलर्जी कायमस्वरूपी जाऊ शकते, त्यामुळे दमा कायमस्वरूपी जाऊ शकतो. कमीत कमी 90% लोकांना कायमस्वरूपी फायदा होतो दम्यामध्ये. नुसतं दमा नाही, दमा असेल किंवा काही लोकांना ॲलर्जीमुळे नाक गळतं नेहमी, ॲलर्जिक रायनायटिस, काही लोकांना ॲलर्जीमुळे ह्याचे एक्झिमा होतो, सोरिएसिस सुद्धा खूप कॉमन आहे. ॲक्युपंक्चरमध्ये सोरिएसिसला सुद्धा चांगला उपचार आहे. अशा प्रकारे असा कुठचाही शरीरातला अवयव किंवा आजार नाही की ज्याला ॲक्युपंक्चरचा उपचार नाही, असं मला या कार्यक्रमातून जाणवतंय. सुद्धा आहे. अच्छा, हे तो सगळ्या स्त्रियांचा आवडता आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. सर काय सांगाल? लठ्ठपणा, सुरकुत्या पडणे चेहऱ्यावर किंवा चेहऱ्यावर काळे डाग असणे, मेलेनिन पिगमेंटेशन, आम्ही ते ऍक्च्युअली बॉडी शेपिंग पर्यंत पण केलं. ओके. आणि कॉस्मेटिक ॲक्युपंक्चर हा विषय आंतरराष्ट्रीय लेवलला सगळ्यात आधी मी सुरू केला. निश्चित. म्हणजे ह्याच्याबरोबर येतील ते केसांचे विकार सुद्धा, म्हणजे कारण कॉस्मेटॉलॉजी मध्ये एक फार महत्वाचा भाग आहे तो केसांचे आजार. सर काय सांगाल आम्हाला? केसांचे विकार, आता दर्शकांनी जर आम्हाला पाहिलं तर म्हणतील केसांचे विकार. नाही नाही नाही, असं काही नाही. तर जेनेटिकली कसं आहे, जेनेटिकली जर वडिलांचे गेलेले असतील तर मुलांवर येतच असतं, तो जेनेटिक डिफेक्ट आहे. पण तो वगळता जर इतर काही कारण असतील ज्याच्यामध्ये स्त्रियांमध्ये केस गळती जास्त, म्हणजे कॉस्मेटॉलॉजीच्या अनुसार केस गळती जास्त होते, त्याच्यासाठी ॲक्युपंक्चर ॲक्युप्रेशर पण आपण घरी करू शकतो. आपलं जे स्वरयंत्र आहे त्याच्या बाजूला आपण गेलात तर इथे ठोके लागतात हृदयाचे, तर तिथे 2 ते 3 मिनिटं रोज ॲक्युप्रेशर करा. तर त्याच्याने केसांची गळती कमी होण्यासाठी आणि केसांची वाढ होण्यासाठी पण मदत होते. त्याच व्यतिरिक्त केसांची गळती का होते, डँड्रफमुळे होते, सोरेसिसमुळे होते, काय कारण आहे, त्याप्रमाणे प्रत्येक स्त्रीचा वेगळं आपण करू शकतो ट्रीटमेंट. परंतु हे महत्वाचं, हे तुम्ही ज्यांचं थोडंफार केस गळती होते ते ह्याचा वापर करू. अरे बाबा, सगळ्यांनाच अतिशय उपयुक्त अशी माहिती तुम्ही आज दोघांनीही सांगितलेली आहे. सचिन सर, आमच्या दर्शकांना तरीही अजून काहीतरी जाणून घ्यायची इच्छा आहे, तुम्ही आमच्या दर्शकांना संदेश काय द्याल? संदेश हा थोडक्यात असेल की जसं आता सगळीकडे जे फ्रुट्स आहेत ते सीडलेस होत चाललेत, तर आपणही ड्रगलेसकडे वळा. जग थांबलेलं नाहीये, उपचारासाठी बरंच काही आपल्याकडं आहे. बऱ्याच लोकांना वाटतं की आता मी थकलो, दमून गेलो, औषधं खाऊन ही ट्रीटमेंट करून ती ट्रीटमेंट करून. ॲक्युपंक्चरचं आज तुम्हाला बरीचशी माहिती मिळाली असेल, तर ही फार चांगली उपयुक्त उपचार पद्धती आहे. विना औषध आहे, विना ऑपरेशन आहे, साईड इफेक्ट कुठलेही ह्याचे लांब तत्वावर होत नाहीत. तर एवढी चांगली उपचार पद्धती आहे आणि मूळ म्हणजे भारतीयच आहे. मर्मशास्त्र जो आहे आयुर्वेदातला तो ॲक्युपंक्चरच आहे. त्याच्यामुळे आपल्याला अभिमान आणि पूर्णतः कायमस्वरूपी दुरुस्त होण्यासाठी ॲक्युपंक्चरचा अवलंब. अरे वा, म्हणजे एक माहितीचं नवीन दालन आज आपल्यासमोर उघड झालेलं आहे आणि याचा सर्व दर्शक नक्कीच लाभ घेतील अशी मी आशा व्यक्त करते. डॉक्टर लोहिया सर आणि डॉक्टर सचिन सर, आज तुम्ही आमच्या कार्यक्रमात सहभागी झाला, त्यासाठी दूरदर्शन आरोग्य संपदातर्फे तुमचे मनपूर्वक आभार. नमस्कार.